नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल, आपली दिवाळी सिरीज चालू झालेली आहे आणि यामध्येच आता आपली आजची मस्त सर्वांना आवडणारी अशी रेसिपी म्हणजे नानकटाई. आज आपण नानकटाई बनवत आहोत आणि ती अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. घरच्याच साहित्यामध्ये बनणारी आहे. जास्त काही कोणत्याही प्रकारचं साहित्य इथे लागत नाही आहे आणि अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी आपली नानकटाई तयार होणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहतच असाल नानकटाईचा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी, एकदम खुसखुशीत अशा या नानकटाई तयार होत आहेत. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथे दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे एक ओव्हनमध्ये सुद्धा आणि कढईमध्ये सुद्धा. इथे आपण कढईमध्ये भाजून घेण्यासाठी, इथे माझ्याकडे हे मीठ आहे, हे मी शक्यतो मीठ असं भाजण्यासाठी, केक वगैरे करण्यासाठीच वापरते आणि परत पुन्हा डब्यात घालून ठेवते. तेच मीठ आता इथे मी वापरलेलं आहे. याच्यामध्ये एक गॅस मध्यमाचीवर ठेवून कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ताट ठेवण्यासाठी एक रिंग ठेवलेली आहे. आता आपण 10 मिनिटासाठी हे असंच गरम करून घेऊया. चला तर मग आता आपण ह्या नानकटाईसाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे 1/4 कप मी साखर बारीक दळून घेतलेली आहे, त्याचबरोबर 1/4 कप तूप घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून इथे मी दह्याचा वापर केलेला आहे. हे सर्व आपण एकत्रितपणे असं फेटून घ्यायचं आहे. अगदी फ्लफी मिक्सर होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने फेटायचं नसेल तर हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून 1 ते 2 वेळा असंच मिक्सरमधून फक्त फिरवून घ्यायचे आहे. मस्त असं फ्लफी होईल इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहालच याचा कलर कसा चेंज होतो. जसजसं फेटत जाल ना तसतसं ते एकदम व्हाईट असं मिश्रण तयार होतं, कारण साखर विरघळलेली असते, दहीसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण एकजीव असं तयार होतं. यामध्येच मी 1 टीस्पून वेलची पावडर घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण, मी इथे मैदा वापरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गव्हाचे पीठ देखील वापरू शकता. मैदा 1/2 कप घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 टेबलस्पून इथे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. 1/4 टीस्पून इथे मी 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच्या 1/2 म्हणजेच बेकिंग सोडा 1/4 टीस्पूनच्या 1/2 आपण बेकिंग सोडा घालून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण चाळून आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला असं ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने इथे आपल्याला जास्त मळून घ्यायची गरज नाही आहे. असेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी चमच्याच्या साह्याने केलेलं आहे. आता थोडंसं हातांनीसुद्धा मी इथे करून घेते आहे. जास्त असं पूर्णपणे आपण पीठ ज्या पद्धतीने चपातीसाठी मळतो तसं इथे मळून घ्यायची गरज नाही आहे. फक्त इथे व्यवस्थितरित्या मिक्स झालं पाहिजे आणि ऑलरेडी आपण चाळून घेतलं असल्यामुळे बेकिंग पावडर वगैरे मिक्स झालेलीच आहे, त्यामुळे फक्त गोळा होईल इतपत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एखादा गोळा होईल का ते करून पाहायचं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त, आता 1/4 टीस्पून साखर म्हणजेच 3 टेबलस्पून होते, 3 टेबलस्पून जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 टेबलस्पून साखरेचा वापर करू शकता. मस्त असा गोळा तयार होतो आहे. आता आपण इथे सुरुवातीला मी ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी इथे मी ओव्हनचा जो ट्रे आहे त्याला मी तूप लावून घेते आहे आणि आता जो पेपर आहे म्हणजे साधाच पेपर आहे तो मी गोलाकार आकारात कापून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आधीच तूप लावलेला आहे ट्रेला. याच्यावरतीसुद्धा मी हे असं व्यवस्थित बसण्यासाठी हा पेपर चिटकून बसेल इतपत असं वरूनसुद्धा तूप लावलेलं आहे आणि अगदी खालीसुद्धा तूप लावलेलं आहे, त्यामुळे हा आपला बटर पेपर तयार झालेला आहे. आणि ताटामध्ये करण्यासाठीसुद्धा अशीच प्रोसेस वापरायची आहे. सुरुवातीला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, त्या आकारात मी पेपर कापून घेतलेला आहे तो याच्यावर चिकटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती परत एकदा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बटर पेपर तयार करू शकतो.
हाँ हाँ आपण ओव्हनसुद्धा 180 डिग्रीला प्रीहीटसाठी 10 मिनटासाठी आपण लावून ठेवलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही कढईमध्ये करण्यासाठीसुद्धा मी इथे प्रीहीटसाठी तयारी करून ठेवलेली आहे. अगदी छान प्रीहीट दोन्ही प्रकारे झालेला आहे. आता आपण हे जे आपण नानकटाईचे गोळे आहेत ते अगदी पेड्याच्या आकारात तयार करून घ्यायचे, गोलाकारच ठेवायचे, कारण ते ज्यावेळी भाजले जातील त्यावेळी थोडेसे पसरले जातात, त्यामुळे अगदी गोलाकार आकारातच ठेवून द्या. मस्त आकार तयार होतो. जर तुम्हाला कुकी कटरने कट करून घ्यायचे असतील तर त्या आकारातसुद्धा तुम्ही करू शकता, पण शक्यतो नानकटाई गोलाकार आकारात खूपच छान दिसते, म्हणून मी इथे गोलाकार आकार देऊनच असं साध्या पद्धतीने करते आहे. वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेते आहे. आता हे जे आपण ताटातील आहे ते आपण गॅसवरती बेक करून घेणार आहोत. आता हे आपण कढईमध्ये ठेवून घेऊया आणि हे जे ट्रे आहे तो आपण ओव्हनमध्ये 180 डिग्रीला फक्त 12 मिनटासाठी मी इथे हे बेक करून घेणार आहे. आणि जे आपण गॅसवर भाजून घेणार आहोत ते जास्तीत जास्त 20 मिनिट आपल्याला, ते पण सुरुवातीला गॅस मीडियम ठेवायचं आहे आणि नंतर म्हणजे 5 मिनिट मीडियम ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर लो गॅस ठेवून असं 20 मिनिट आपल्याला हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. पहा आपला हा इंडियन बेकिंगचा जी आयडिया आहे ती आपण अशा पद्धतीने 20 मिनिट ठेवून घेणार आहोत. सुरुवातीला मीडियम ठेवायचा आहे गॅस 5 मिनिटांसाठी, त्यानंतर लो ठेवून 20 मिनिट ठेवायचं आहे. ओव्हनमध्ये ठेवताना 180 डिग्रीला सुरुवातीला 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे आणि 12 मिनिट्स म्हणजे 12 मिनिट आपण बेक करून घेणार आहोत. आपलं हे बेक होतच आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फराळच्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, त्या लिंक पाहायला विसरू नका. पहा आपले ओव्हनमधील बिस्किट्स तयार झालेले आहेत, खूप छानरीत्या भाजले गेलेले आहेत, अगदी पटकन होतात ओव्हनमध्ये. तुम्हाला मी गॅसवरती झालेलेसुद्धा मी दाखवते. हे सुद्धा अगदी छान झालेले आहेत, मस्त फुललेले आहेत. आता हे आपण थंड करण्यासाठी एखाद्या म्हणजे इथे मी ओव्हनची जो रॅक आहे त्याच्यावर मी थोड्या वेळ ठेवून देणार आहे. जेवढे तुम्ही अशा पद्धतीने ओपन ह्याच्यामध्ये ठेवाल तितके बिस्किट्स तुमचे अगदी क्रिस्पी होतात, कारण थंड झाल्यानंतर ते एकदमच छान होतात. कलर पहा यांचा आणि या गॅसवरच्या बिस्किटांचासुद्धा तुम्ही कलर पहा, खूप छान असे बिस्किट्स झालेले आहेत. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते, अगदी क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत असे बिस्किट्स तयार होतात. मस्त असा कलर आलेला आहे. तुम्हीसुद्धा या दिवाळीच्या सणामध्ये अशा पद्धतीने जरूर करून पहा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहा बिस्किट किती खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत. त्याचबरोबर या बिस्किटांचा किलोमध्ये अंदाज प्रत्येक प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही नक्की चेक करा आणि अशा पद्धतीने करून पहा. कसे झाले ते कमेंटद्वारे कळायला विसरू नका. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.